दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली पेंढा चाळण्याची क्रिया बंद करण्याचे निर्देश न्यायालयानं पंजाब सरकारला दिले आहेत तर कुठेही कचरा जाळला जाणार नाही याची खबरदारी दिल्ली सरकारनं घ्यायला हवी असंही न्यायालयानं स्पष्ट केलं हवेच्या खराब गुणवत्तेवर चिंता व्यक्त करत दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांनी हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी कोणती पावलं उचलली गेली याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान दिल्लीत बांधकामाला प्रतिबंध करण्यात आला असून दहा नोव्हेंबरपर्यंत सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ते वीस नोव्हेंबर या काळात वाहनांसाठी समविषम सूत्र लागू करण्यात येणार आहे